ऐतिहासिक कर्जत तालुक्याचा लोकार्पण सोहळा आता सुरू झाला आहे. महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला लोकार्पण सोहळ्यासाठी दिसतीय. पण सध्या क्रिकेटची मॅच आहे, अंतर नीड येते जिथे आपण आता फोकस करूया, कारण जिथे बॅटिंग आहे ती दुसऱ्या टीमची धाव आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त एक. गणेश असाल इथे देखील एकच रन. श्री इलेव्हन मोहाचीवाडी संघ यावेळेस बॉलिंग मार्गावरती अमोल चव्हाण आला, तो फक्त दोन नाव आहेत. सुरेश ढोळे या ठिकाणी उपस्थित होतात. सुरेश ढोळे आपण या ठिकाणी असेल तर आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. क्लीन बोल्ड केलं, विकेट आली निलेशची आणि जय गावडे दुसऱ्या संघाच्या फलंदाजांची बॅट ओपन होईल. तत्पूर्वी विकेट खात्यात घेतोय तो श्री इलेव्हन मोहाचीवाडी, अर्थात अमोल चव्हाणने दांडी गेली केली कॅप्टन निलेशची. धावसंख्या फक्त दोन आणि विकेट आउट झालं तिथे तीन. धावसंख्येपेक्षा विकेट जास्त कमावल्या पण श्री इलेव्हन मोहाचीवाडी संघाने. आज एखाद्या धावसंख्येचा दुष्काळ यावा तशी परिस्थिती या सेमीफायनल मध्ये निर्माण करतो श्री इलेव्हन मोहाचीवाडी. पण जय गावदेव दुसऱ्या संघाला हार मानून चालणार नाही, इथे थोड्या धावा जरी त्यांनी बनवल्या आणि कदाचित श्री इलेव्हन मोहाचीवाडी संघाची टॉप ऑर्डर बॅटिंग त्यांनी उद्ध्वस्त केली तरी देखील सामना त्यांच्यासाठी जिंकणं सोपं होईल. त्यामुळे क्रिकेट आहे, थोडा धावा आला विपक्षी टीमच्या विकेट आपण कमावल्या तर सामना कधीही जिंकता येईल आणि ते इथून दिसेल काय बघायचं. फटका यावेळी खेळायचा होता, हर्षदला फुलपास होता, अमोलचा चेंडू इथून बॅट आलाय. धावस हर्षद नवीन नवीन खेळाडू हर्षद अमोल चव्हाणच्या समोर, तर मग या खेळाडूंनी अमोल चव्हाणला फेस करणं आहे म्हणजे थोडं चॅलेंजिंग काम आहे. हर्षदचा शॉट हवेत आहे, खेळाडू आले लंगा फोरून पुढे सरसावले, लॉंगांमध्ये झेलो आहे, पकडली काय त्याने विकेट आली चौथी. धावा तीन, विकेट आउट झाले दुसऱ्या संघाच्या चार. चला थोड्याच वेळात पाहुण्यांचं शुभागमन मंचकावरती होणार आहे. या स्पर्धेची सांगता अर्थात सेमीफायनलचा हा सामना आहे. किरण देसाल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरले, तीन धाव दुसऱ्या टीमच्या आणि चार विकेट इथून आउट झाले. सचिन जाधव आपण स्टेजच्या दिशेने यायचं, अत्यंत महत्वाचा रोल तुम्हाला द्यायचा सचिन जाधव. किरण देसाल आले नवीन बॅटर, किरणचा शॉट समोर खेळाडू आहे तो मात्र करीम. करीम कडे तीन मॅच नंतर चेंडू आला, करीम कडे तोही स्वतः गालामध्ये असला, तीन मॅच मध्ये चेंडू त्याच्याकडे आलाच नव्हता. आणि धावसंख्या तीन, मात्र आता तीन धावा झाला. गणेश असालचा शॉट हवेत गेला आणि आदम चेंडूच्या खाली पकडली कॅच आणि विकेट नंबर पाच. तीन धावसंख्येवरती पाच विकेट आणि दुसऱ्या षटकाचा खेळ केला समाप्त. आदमने एक धाव दिली, दोन विकेट कमावल्या. अमोल चव्हाणने दोन धावा दिल्या, तीन विकेट कमावल्या. अशा अवघ्या तीन धावा दोन ओव्हर मध्ये. गणेश रसाल, एक गणेश बाद झाला आणि दुसरा गणेश मैदानावरती उतरला. जय गावडे दुसरा संघ, कालचा दिवस या संघाने आवलंच टीमला क्वालिफायमध्ये हरवलं आणि आता मात्र या शेवटच्या ओव्हर मध्ये गणेश रसाल आणि किरण दसाला बॅटिंग करायची. प्रचंड मोठ्या प्रमाणात मान्यवरांची गर्दी या ठिकाणी होणार आहे.